लोकसभा अध्यक्षपदासाठी आता निवडणूक होणार आहे. इंडिया आघाडीकडूनही अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आलेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सुरेश यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि एनडीएकडून पुन्हा एकदा ओम बिर्ला यांना संधी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांनी आता अर्ज भरलाय, त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. सकाळी 11 वाजता ही निवडणूक होणार आहे. भारतीय संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी अशा प्रकारे ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदान होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता संसदेमध्ये यासाठीचं मतदान असणार आहे. खरं तर ओम बिर्ला यांची निवड एकमुखानं होईल अशा प्रकारे आधी वातावरण होतं, मात्र इंडिया आघाडीकडून आता आपला उमेदवार देण्यात आलेला आहे. बट ये ट्रेडिशन टूट रहा है सर. इंडिया में जो ट्रेडिशन रहा है पॉलिटिकल ट्रेडिशन की, नॉर्मली कंसेंसस से कैंडिडेट होता है स्पीकर का, ये ट्रेडिशन टूटने का तकलीफ नहीं आपको, दुख नहीं हो रहा है? बट दिस गवर्नमेंट इज नॉट फॉलोइंग द कन्वेंशन, दैट्स व्हाई प्रोटेस्ट स्पीकर आल्सो दे आर डिनेट टू अ पॉलिटिकल अपोजिशन मेंबर लाइक मी इज द सीनियर मोस्ट ऑफ मी इन लोकसभा. But they are not given to me as a deputy for the speaker. They are also violated the norms and conventions.